नमस्कार, ज्योतिष कॉर्नरवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आणि आज आम्ही चाललेलो आहोत हॉटेलमध्ये जेवायला। खूप छान वाटतं, खूप दिवसानंतर सर्वजण एकत्र आलेलो आहोत त्यामुळे। आणि भाऊबीजला दरवर्षी आम्ही एकत्र येत असतो। ही माझी आई आहे, आई आणि भावासोबत आम्ही इथे सर्वजण हॉटेलमध्ये जेवायला आलेलो आहोत। हा भाऊ आहे माझा, आणि खूप असा आनंद झाला होता आईलाही। सर्वजणी आम्ही एकत्र होतो त्यामुळे। आणि कधी कधी आपण असं करावं, खूप छान वाटतं, तेवढंच तर मनालाही खूप आनंद मिळतो आणि आपल्या आईलाही खूप असा आनंद होत असतो। तुम्ही नक्की करून बघा एक दिवससुद्धा असं आईसोबत हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय आनंद असतो तो जगात कुठेही मिळणार नाही। आणि सर्वजण आम्ही असं करत असतो, दरवर्षी एकदाच येतो वर्षातनं, पण थोडी थोडी अशी साधी सिंपल मज्जा करत असतो। मनालाही आनंद होतो आणि आठवणीत राहतो हा क्षण आपल्या नेहमी। हॉटेलसुद्धा खूप सुंदर आणि छान होतं, तिथे व्यवस्थाही खूप सुंदर होती। सर्वांना मास्क घातल्याशिवाय आतमध्ये एंट्री नव्हती। आणि हात सॅनिटायझरने धुऊन वगैरे घेतल्यानंतर आपण आपल्या आपल्या टेबलवर जायचं आहे। आपण बुक केलेलं होतं आपण टेबल। हा खूप छान असं वाटतं, एक दिवस कुठेतरी आपणही असं गेल्या। खूप मज्जा वाटली आहे आम्हाला, एवढ्या दिवसानंतर आम्हीही बाहेर आलो होतो सर्वजण मिळून। असं गेल्यानंतर अजूनच आनंद झाला होता आम्हाला सर्वांना। ये मैं हूँ, ये मेरी फैमिली है और यह हमारी पार्टी। आणि ही माझी पुण्याची बहीण आहे शुभांगी, हिला आम्ही सर्वजण माई म्हणतो। ही पण खूप छान असं बोलत असती, ती मटणावर एक थोडंसं गाणं म्हणून दाखवणार आहे। ही मोठी बहीण आहे आणि वहिनी आईला तर खूपच आनंद झाला होता की सर्व मुली आल्या आहेत माझ्या म्हणून। खूप अशी आनंदी झाली होती ती। आणि जेवणावर आता ताव मारायचा चाललेला आहे बच्चे कंपनींचा पण, जे पाहिजे ते घेत होतो। आणि मुलांनाही खूप आनंद होतं सर्वजण आपण मिळून गेल्यानंतर। असं आपण नेहमी नाहीच जात, पण कधीतरी गेल्यानंतर खूप असा आनंद होता आपल्यालाही। आणि ही माझी लहान बहीण आहे, आमच्या सर्वांची लाडकी शीतल आहे। खूप सुंदर अशी ती गाणेही म्हणत असते। Thank you.